वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिवसाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी व्यासपीठावर रॅमन मॅग्सेस पुरस्कार विजेत्या पद्मश्री नीलिमा मिश्रा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली। मतदार दिन कार्यक्रमाचे डिजिटल पद्धतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले। यावेळी भारत निवडणूक आयोगाकडील संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली। यावेळी युवा मतदार रजनी सोनवणे, निखिल सपकाळे, राष्ट्रपती पुरस्कारी विजेती दिव्यांग मतदार विद्या विजय शेटे, योगेश शेटे, मनोज साळवे, अथांग कोसदे, हर्षल हेमंत बडे यांना डिजिटल ओळखपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तर मतदार नोंदणी मोहिमेत उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कैलास थोरवे, यशवंत गुजर, सचिन बेलदार, पियुष जोशी यांचा तर स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल माजी सैनिक किशोर मगन पाटील, संजीव बारवकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, दिव्यांग मतदार आयकॉन मुकुंद गोसावी, विनोद ढगे यांचा तर प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेता अश्विनी कुलकर्णी, भावेश रोहिमारे यांचा प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञेचे वाचन केले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी। आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू। प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।